कशी झाली आहे। नमस्कार, आज मी तुम्हाला फणसाची म्हणजे कोहरीची भाजी करून दाखवणार आहे। बघा छोटा फणस आहे ना, आमच्या झाडाचा काढून आणलेला आहे नुकताच अभिन। हे बघा कोहरी बोलतो आम्ही याला, त्याची मी आज तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य बघा, हे तीन कांदे घेतलेत आहेत बारीक काप, हे बघा बारीक कापायचे, एकदम चौकोनी असे बारीक कापायचे, उभा कांदा नाही कापायचा। हे ओलं खोबरं किसून घेतलंय हे, आणि कढीपत्ता घेतलाय बघा, आणि सात आठ ह्या लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, चेचून घ्यायचे बारीक एकदम करून, आणि दोन मिरची घेतली आहे बारीक कापायची मिरची पण, आणि कोथिंबीर, आणि मसाला बघा लाल मसाला आमचा घरगुती 3 चमचे, हळद 1 चमचा, गरम मसाला आणि मोहरी, आणि हा हिंग, आणि मीठ आणि तेल। एवढ्या साहित्यात तुम्हाला पटकन म्हणजे अशी सुंदर अशी झटपट होणारी पटकन रेसिपी तुम्हाला दाखवणार मी आज करून, इतकी चव सुंदर लागते ना अशीच्या अशी, म्हणजे अशा पद्धतीत माझ्या करून बघा तुम्ही। आता मी आधी पहिली तुम्हाला ही कोहरी साफ करून दाखवते। आता आधी आपल्याला ना पहिलं हे हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे चीक लागणार नाही, तेल थोडंसं लावायचं, आणि या कोयतीला पण ज्याने आपण कापणार आहे ना त्याला आपण तेल लावून घ्यायचं, म्हणजे का चीक लागणार नाही, जरा कमी लागेल असं। आणि विलीन पण आपल्याला काही कापायचं आहे ना, हे बघा विलीला पण असे तुकडे करून घेणार आहेत आपण। बघा हा चीक आहे ना फडक्या पुसायचा, हे बघा पुसून घ्यायचा, हे असे पण तर चालतं हा, असं असे असे काढले ना तरी चालतात, पण अशी सोपी पद्धत आहे। हे बघा बारीक काप काढून घ्यायची, पटापट होतं, पटापट होतात। आता हे कापून झालेत आहेत, हे बघा असे असे भाग करून घ्यायचे हा, आणि नंतर हे असं काढायला बरं पडतं, हे बघा नंतर तासून ना जास्त असे जातात ते, म्हणजे आतला भाग पण असा निघतो निघतो होय, त्यापेक्षा हे सोपं। आणि हे काढायचं, लगेच काळी पडत जातात ना म्हणून पटकन ना ही साली काढून टोप पाण्याचा टोप आपल्याला घ्यायचा आहे, आणि पाण्यात लगेच टाकायचे हे काढल्यावर, ही पो ह्याला पाव बोलतात। हे बघा हे असे थोडे थोडे काढायचे आणि पाण्यात टाकायचे, असा टोप घ्यायचा बाजूला पाण्याचा। हे बघा आपले कापून झालेत आहेत, आणि कसं ह्याला चीक वगैरे लागला असेल ना तर गॅसवर किंवा चुलीत असं थोडं गरम करायचं, आणि कपड्यानं असं पुसायचं, म्हणजे चीक जातो लगेच, सुरीन वगैरे कापलात ना तर लगेच असं गॅसवर किंवा चुलीवर असं गरम करायचं, थोडं चुलीत ठेवायचं आणि असं फडक्यान पुसायचं। होऊन घ्यायचे आपल्याला हे कापल्यावर, आणि आता आपण शिजायला ठेवूया, चुलीवर ठेवते शिजत आहे, तुम्ही कुकरला ठेवा, 3-4 शिट्या काढा, आपण शिजलेत काय बघायचे, जरा थोडस पाणी ठेव बघा त्याच्यावरती, फक्त जरा असं ठेवायचं, आणि मीठ टाकायचं जरा, आपण शिजताना हे मीठ म्हणजे का मग ते मुरले मग चांगले लागतात जरा चव पण, आणि जरासं तेल टाकायचं म्हणजे चिकटपणा ना खाताना घशाला वगैरे असं लागत नाही, मग थोडं टाकायचं झालं। आता चूल पेटवली आहे, हे बघा झाकण ठेवायचे आणि चांगले शिजवून घ्यायचे, उकळ आली की तुम्हाला दाखवते मी, झाकण ठेवायचं जरा आणि शिजवायचे, जसं की आईने सांगितलं ना कुकरमध्ये तुम्ही 1-3 ते 4 शिट्ट्यांमध्ये चांगले शिजतात कोऱ्या, होय पण आज आम्ही चुलीवर करतोय। हे बघा कड आलाय चांगला, आता आपल्याला ना ह्या कोहऱ्या चांगल्या अशा शिजवून घ्यायच्या आहेत, तुम्हाला मी शिजल्यावर सांगते किती वेळ लागतो तो, आपण ना शिजल्यावर चेक करायचा, मी तुम्हाला ते पण दाखवते कसं चेक करतात ते। आता बघूया आपण, हे बघा झाकण काढून
हे काय वरती बिरती येणार नाही हा, म्हणजे झाकण ठेवायचंच आपण, झाकण ठेवून चांगले शिजवून घ्यायचे. हे बघूयात आपण जरा शिजलेत काय, जरा शिजायला हवेत रे बघा, अजून नाही शिजलेत आहेत ना. हा उकळ आल्यापासून 10 मिनिटं झाली आहेत, पण जर अजून 10 मिनिटं शिजायला हवी आहेत ना, शिजायला हवी आहेत. परत झाकण ठेवते, शिजवून घेऊया. हे बघा आता बघूया आपण जरा शिजलेत काय. असं हे बघा ताटात घ्यायचं, गरम असतं ना. हे बघा शिजलेत, असे शिजायला पाहिजे असं ओळखायचं, म्हणजे कसं नरम झालेलं पाहिजे, जरा असं पसरायला हे पाहिजे, सुटायला. असे एकूण 20 मिनिटं लागली चुलीवर शिजायला. गॅसवर पटकन 3-4 शिट्या शिजेल. आता ओतूया आपण, हे उतरूया बघा. आणि हे पाणी ना हे काढून टाकायचं, हे सगळं चिकाचं पाणी असतं कोहरीच्या, हे वापरायचं नाही, हे टाकून द्यायचं. सगळं पाणी काढून टाकायचं, अजिबात ठेवायचं नाही पाणी. हे बघा सुकेट करायचे, असे ओतून थंड करून घ्यायचे. आणि आपल्याला चेचायचे आहेत, आज मी पाट्यावर चेचून दाखवते. हे बघा जास्त नाही आपल्याला चेचायचे आहेत, किंवा वाटायचे पण नाही आहेत. हे बघा असे फक्त सुटे सुटे करून घ्यायचे आहेत, म्हणजे असे ओबड धोबड पाहिजे असे, अगदी पण बारीक नाही करायचे, हलक्या हातान असं एक एक वेगवेगळं करून घ्यायचं. बघा गट्टे पण नाही ठेवायचे, पण सुट्टे झाले पाहिजे, सुट्टे सगळे करून घ्यायचे आपल्याला. म्हणजे म्हणू ना मीठ टाकायचं, म्हणजे का आता ह्याला ही चव, मीठ टाकल्यामुळे ना ह्याला मीठ लागतं जरा पाण्यात टाकल्यामुळे. म्हणजे हे नुसतं जरी असं खाल्लात ना तरी मस्त चव लागते. ताटात पण तुम्हाला दाखवते, हे बघा पाटा नसला तरी चालेल, हे ताटात पण असं जड घ्यायचं काहीतरी आणि असं चेचायचं फक्त. हे बघा आपले चेचून झालेत आहेत, बघा कसे मस्त ना सगळे सुटसुटीत. हे बघा सुटसुटीत सगळे. आता आपण ह्याच्यातच मसाला टाकायचा आहे, फोडणीत पण टाकायचा आहे जरासा आपल्याला कांद्यात, पण ह्याच्यात मी तुम्हाला सांगते कारण का टाकले ना मसाले की ह्याला सगळ्या ह्याला चव, म्हणजे मसाला लागतो चांगला चांगला. हा 2 चमचे मसाला. हे बघा आता ही हळद घ्यायची आहे, बघा आणि हा गरम मसाला. गरम मसाला तुमच्याकडे नसला तर तो ह्याचा वापरा तुम्ही, खातूचा तो गरम मसाला, तो सुगंध छान येईल. मीठ टाकायचं आहे, मीठ आपण टाकलेलं आहे ह्याच्यात, पण कांदा वगैरे आहे ना म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. पहिलं आपण शिजताना मीठ टाकलेलं आहे, बघा थोडं टाकायचं आता. आणि हे व्यवस्थित तुम्ही चमचा घ्या, चमच्यान केलात ना तरी पण चालेल. हे बघा मस्त असं कालवून घ्यायचं चांगलं, सगळं ह्याला लागायला पाहिजे. फोडणीत आपण टाकलं ना की हे लागत नाही मसाले बिसाले, त्यामुळे तुम्ही फोडणीत टाकण्याच्याऐवजी ही स्टेप तुम्ही नक्कीच करा, नक्की करून बघा. असं चव सगळ्या मसाल्यांची उतरायला पाहिजे तरच ती भाजी छान होणार नाही. होय मग असं नुसतं खायला पण चांगली लागते. पण नुसती तुम्ही खाऊ नका, फोडणी देऊया, देऊया आपण. बघा मस्त हे आता कढई ठेवली, आता तेल तापत ठेवते. बघा तेल तापलंय, जरा आग कमी करते. तेल तापल्यावर ना फोडणी देताना आपण कुठलाच पदार्थ गॅस कमी करायचा. आता हे बघा मोहरी टाकायची, मोहरी तडतडली ना कढीपत्ता टाकायचा. ही मिरची टाकायची, बघा बारीक करून घेतली आहे. लसूण टाकायची, बारीक लसूण करायची. आता हा हिंग टाकते जरासा, आणि आता आपल्याला हा कांदा टाकायचा आहे. ही पोहरी कमी असेल ना तर जरा कांदा जास्त टाकायचा, मग वाढते जरा ना भाजी. पण बारीक कापायची, बघा किती बारीक आहे बघा. आणि कांदा दाताखाली पण छान लागते खायला भाजी, मस्त भाकरी बरोबर. हे बघा आता आपल्याला ना गॅस जरा फास्ट करायचा, आणि हा कांदा आपल्याला जरा नरम करून घ्यायचा चांगला.
हे बघा कांदा आपला ना नरम झालाय, गॅस कमी करायचा हा नरम झाल्यावर. आणि तुम्हाला एक सांगते मी, पहिल्यापासून माझी पद्धत आहे करायची की हा कांदा बघा भाजीत टाकला ना की नंतर तो कांदा पांढरा दिसतो भाजीत, म्हणून आपण काय करायचं, या कांद्यात आपण जरासा मसाला टाकायचा, थोडासा अर्धा चमचा, हे बघा अर्धा चमचा फक्त मसाला टाकायचा, म्हणजे कांद्याचा कलर जरा लाल दिसतो मासा, हे बघा. आता आपण ही ह्याच्यात टाकूया, गॅस कमीच करायचा. चोरीची भाजी कशी खाल्ल्यासारखी वाटली पाहिजे. आणि आताच आपल्याला हे खोबरं पण टाकायचं आहे, लगेच खोबरं टाकायचं, कोथिंबीर आपण नंतर टाकूया. हे बघा पोरीच्या भाजीबरोबर आंब्याची चटणी पण कैरीची चटणी पण चांगली लागते, पण अजून आमच्याकडे झालेच नाही ना. आणि आता कसं एकदा कैरीला सुरुवात झाली ना की आपण कैरीचं लोणचं चटणी सगळे पदार्थ दाखवायचे, आणि वाफेवरच शिजवायची, चांगला गॅस कमी करायचा. आणि आता झाकण ठेवूया आपण, पॅक झाकण ठेवायचं, हे काय ह्याला काय पाणी बिणी सुटणार नाही आहे. हे बघा पॅक ठेवायचं झाकण, 5 मिनिटात दाखवते तुम्हाला. आता हे बघा 5 मिनिटाच्या आधी आपण 2 मिनिटात बघा बघूया आपण जरा. हे बघा मस्त, जसं की आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगतो की 5 मिनिटं समजा सांगितलं असेल तर आम्ही तसं 2 मिनिटानंतर तुम्हाला एकदा ढवळून दाखवतो, त्यामुळे तुम्ही पण तसंच करा, एकदा हात फिरवायचा. हो आता कोथिंबीर टाकूया आपण, आणि कोथिंबीर असली ना या भाजीत की भाजी दिसते पण चांगली आणि चव पण चांगली. बघा कशी झाली आहे, बघा कोथिंबीर टाकली आहे ना, जरा 2 मिनिटं ठेवते. बघा 2 मिनिटात आपली भाजी तयार, मस्त अशी फलफली उतरते. तुम्हाला तांदळाची भाकरी नी भाजी पोरीची पण तयार आहे, मस्त पण तयार. बघा कसं मस्त दिसतंय ताट. आणि ही तांदळाची भाकरी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे, त्या व्हिडिओची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. अशी भाकरी बनवा आणि कोहरीची मस्त अशी भाजी बनवा. हे बघा या खायला, बघा कशी मस्त दिसते आहे ना, आणि दिसते पण म्हणजे कलरवरनं म्हणजे समजायलाच पाहिजे ही भाजी कशी झाली आहे ती, आणि तुम्हाला ती नक्की समजतेच आमचे पदार्थ. होय सांगायलाच नाही पाहिजे. आणि तुम्ही घरी करून पण बघता आणि आम्हाला कमेंट करून पण सांगता, आम्हाला खूप भारी वाटतं. नाही मला खूपच आनंद होतो सांगायची गोष्ट म्हणजे. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा.